नमस्कार, मी संतोष विठ्ठल कोपडे, निलेशजी फंड साहेब आणि अभिषेकजी बोत्रे साहेब. आज आम्ही वाघजाई माता रोहिड केल्या शेजारी एक मंदिर आहे वाघजाई मातेचं, प्राचीन असं ठाणं आहे आणि त्या ठाण्यावर आता आम्ही आलेलो आहोत. आणि हे जे आता तुम्ही मंदिर पाहताय हे जीर्णोद्धार झाल्यानंतरचं मंदिर आहे आणि ह्याच्यापूर्वी सुद्धा एक मंदिर होतं, लहानसं होतं पण मजबूत असं होतं मंदिर. आणि फार पूर्वीपासून इथं वाघजाई मातेचं ठाणं आहे आणि मावळी दैवत संप्रदाय जो आहे त्या मावळी दैवत संप्रदायामध्ये वाघजाई मातेला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आज आपण मावळा जर दुर्गम ठिकाणी फिरलो, कारण वाघजाई माता ही अरण्य देवता आहे, ती कुठेही गाव पांढरीमध्ये आपल्याला वाघजाई मातेचं मंदिर कुठंच आढळत नाही, ती अरण्यात आणि दुर्गम अशा डोंगराच्या ठिकाणीच असते. आपण वरणघाटातली वाघजाई माता पाहिली किंवा हिरडोशीचं वाघजाई माता पाहिली किंवा शिरवलीच्या तिथं अलीकडे एक वाघजाई मातेचं स्वयंभू देवस्थान आहे, त्याचबरोबर आमच्या इथं टिटेघर आणि आश्रेच्या मध्ये एक खिंड आहे, त्या खिंडीत सुद्धा एक वाघजाई मातेचं ठाणं आहे. असे वाघजाई मातेचं मावळी दैवत संप्रदायात अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि इथं जे जीर्णोद्धार झाला आहे, हा जीर्णोद्धार करत असताना बोरच्या मावळ्यांनी अतिशय कष्ट घेतलेले आहेत, तरुणांनी अक्षरशः खालपासून डोक्यावर सगळं हितपर्यंत जे काही मटेरियल असेल, लोखंड असेल, घडी, फरशी, वाळू, म्हणजे बांधकाम असं जे काही साहित्य असेल, तर ते अतिशय कष्टातून केलेलं काम आहे. त्याचबरोबर इथं लाईटची पण सोय झालेली आहे, फॉरेस्टची परवानगी असेल किंवा काय असेल, त्यासाठी या लोकांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. आणि त्यासाठी हातनोशी गावचे जे तरुण मंडळ आहे किंवा बोरमधलं जे काही तरुण मंडळ आहेत, शिवप्रेमी संघटना आहेत, त्यांच्या आम्ही आमच्या ऐतिहासिक मावळ प्रांत या चॅनलच्या वतीने आभार मानतो. तसेच या शिवभक्तांचं अजून आपण कौतुक केलं पाहिजे की इथे एक विस्तीर्ण अशी देवराई फुलवण्याचं त्यांनी काम चालू केलेलं आहे आणि सातत्याने ते काम करत असतात. ही देवराई इथं आपण पाहतोय की या ठिकाणी अक्षरशः जमिनीला निचऱ्याचं प्रमाण जास्त असतं आणि झाडं मोठे होत नसतात, तरी सुद्धा या ठिकाणी करंज, त्यानंतर पिपरण, बदाम अशी पारंपरिक झाडांबरोबर फुलझाडं, जास्वंद वगैरे अशी लावलेली आहेत. आणि याची निगा राखल्याचं काम किंवा इथं पाण्याची सोय असं चांगल्या प्रमाणात केलेलं आहे. आणि या वाघजाई मातेच्या मंदिराला आपण चिखलावडे गावातून पण येऊ शकतो, हातमोशी गावातून पण येऊ शकतो. आणि समोर जे दिसतंय समोर आपल्याला हा विचित्रगडाच्या पुढं आणि वाघजाई मातेच्या मंदिर संपल्यानंतर बोरकडे जाताना आपल्याला टप्पा लागतो. वरती विस्तीर्ण असे पठार आहे आणि याला सांबरा म्हणलं जातं स्थानिक भाषेमध्ये आमच्या. आणि आपण इकडून शेजारून बोरदाऱ्यातून बोरला जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी चारी पाचशे बाजूनी येण्याचा मार्ग आहे, असं एक देवस्थान आहे. सगळ्यांनी आवर्जून इथं पर्यटनासाठी सहलीसाठी यावं, मातेचं दर्शन घ्यावं. आणि नवरात्रीमध्ये इथं फार मोठा उत्सव असतो आणि बोरची जी ग्रामदेवता आहे वाघजाई माता, त्याचं मूळ ठाणं या ठिकाणी असं लोकांचं मानणं आहे आणि ते खरं सुद्धा आहे. धन्यवाद. आपण वाघजाई मंदिराचं स्थळ दर्शन पाहिल्यानंतर ह्या स्थळावर आपल्याला ज्या मंदिराचं जीर्णोद्धाराची जी प्रक्रिया संपूर्ण आहे ती प्रक्रिया कशी पार पडली आणि कोणी कोणी त्यात योगदान दिलं किंवा ते काम करत असताना त्याच्या फुटेज आपण टाकणारच आहे, तत्पूर्वी ह्या कामात अग्रणी असणारे रविशेक कोंडाळकर आणि त्यांची जी काही सहकारी आहेत, काही कोरोनाच्या असणाऱ्या या महामारीमुळे आणि त्यांच्या घरच्या वैयक्तिक अडचणीमुळे इथं उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळं फक्त आपल्याला रविशेक आता उपलब्ध आहेत आणि त्यांच्याकडून आपण ही माहिती घेणार आहोत. तर आता जे मंदिराचं जे पूर्वीचं मंदिर होतं आणि आता जे मंदिर आहे त्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये ह्यांचा सहभाग होता आणि दुसरी एक मला त्यांची वेगळी ओळख करून द्यायची ह्या निमित्ताने की गेली 12 वर्ष म्हणजे फार मोठा कालखंड आहे एकतच म्हणलं जातं त्याला, आणि ह्या संपूर्ण 12 वर्षात रोज नित्यनियमाने सकाळी 4:30 हे वाघजाईच्या मंदिरापाशी जातात दररोज आणि देवीची पूजा अर्चा आणि तिथं काही योग साधना
हा त्यांचा नित्यक्रम आहे आणि त्यासाठी मी तमाम मावळ्यांच्या वतीने त्यांचं एकदा पुन्हा चा अभिनंदन करतो. आणि ते करण्यामागचा उद्देश असा आहे की देणं आपल्या एक मन आहे दानाच्या बाबतीतली की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता घेता घेता एक दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे. ह्याचा शब्द आपण शब्दशः अर्थ असा घ्यायचा आहे की ह्यांची जी प्रक्रिया आहे किंवा हे जे सातत्याने जे त्यांचं सातत्य आहे म्हणजे गृहरोहणाचा असू द्या किंवा भक्तिभावाचा असू द्या किंवा योगाचा असू द्या हे अलीकडच्या तरुणांनी नक्कीच त्यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे. तर ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे कशी पार पडली ही आपण आता त्यांच्या शब्दातच ऐकू. नमस्कार, मी रवी शेटकोंडकर. पहिल्या मी रामबागच्या मंदिराचं काम करत होतो गणपती मंदिराचं. गणपती मंदिराचं काम करत असताना गणपती मंदिरामध्ये अनेक अडचणी येत होत्या, ते काम पूर्ण होत नव्हतं. ते काम चालू करताना आणि ते काम चालू होईना म्हणून आम्ही पहिले रोडेश्वरावर गेलो. रोडेश्वरावरून वाघजाई मातेच्या मंदिरात आलो. वाघजाई मातेच्या मंदिराच्या आसपासच्या परिसराची साफसफाई केली. ती साफसफाई केल्यानंतर आम्ही मंदिराच्या परिसरात साफसफाई करून देवीची पूजा केली आणि पूजा करताना एक संकल्प केला की बाबा पहिल्याच आम्ही समाजातलं काम करतोय तर याला यश येऊ दे. आम्ही तुला 21 पौर्णिमा पाणी घालतो न चुकता. मग आम्ही त्याप्रमाणे बाबा आमचं ते काम रामबागच्या मंदिराचं सुंदर काम झालं, सुंदर वास्तू उभी राहिली. आणि मग आम्ही त्याचं जरा आम्हाला थोडं त्या जागेविषयी बी आकर्षण वाटायला लागलं की काहीतरी इथं महात्म्य असावं म्हणून आम्ही मग त्या मंदिराच्या तिथं जायला लागलो. 21 पौर्णिमा न चुकता पाणी घालतो असं अनेक करता करता अशी 7 मंदिरांची कामं केली. जसं बाबा चिखलवड्याच्या ग्रामदैवतेचे वैभवनाथाचं, परत कोंढावळ्याचं सालपाई देवीचे, परत बोरच्या वाघजाईचे, अशा अनेक मंदिरांचे आम्ही कामं करत करत गेलो. ही कामं करताना शेवटी असं आम्ही म्हणलं की बाबा आता सगळ्यांची कामं पूर्ण होतात, आता तुझा एकदा जन्मोद्धार आमच्या हातनी होऊ दे, ते आमच्या नशिबी भाग्य लाभू दे, मग तुझं काम आमच्या हातून पूर्ण होईल. ते काम करताना आम्ही तिचं काम सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर पहिलाच विषय आला की मटेरियल न्यायचं कसं, मटेरियल न्यायचं कसं. तर आम्ही काय 4 मुलं संघटना गोळा केल्या, आम्ही ते वर न्यायला लागलो. पण मुलं बी काय मग परत यायना, त्यात मग माणसं कमी कमी व्हायला लागली, संघटनेत मतभेद व्हायला लागले. शेवटी आमच्यातल्या एकाने पर्याय काढला की बाबा हे जरा गाढवांच्या साह्याने होईल. आम्ही ज्यावेळेस एकदा वैष्णव देवीला गेलो, परत तुमचं आपले नाही आपलं कारगिलचे युद्ध झाले ते त्या ठिकाणी असं जाण्याच्या योगामुळे ते कळालं की बाबा गाढवांचा आणि खेचरांचा उपयोग नाही होतो. ते लक्षात आलं, ते एकाने म्हणलं की असं काय उपयोग होतो का बघावा. आम्ही 3-4 गाढव वाईवरून आणली, वाई गाढव वळणार एक जण आणला, त्याला ते गाढव आणि ती माणसं ती सगळी दिली आणि त्याला सांगितलं तुला पैसे बी देतो आम्ही आणि तू काम बी कर, तुझ्या गाढवाचेही पैसे दे. तू म्हणला एवढ्यात पूर्ण होणार नाही, मला अजून गाढव पाहिजे. मग मी रेल्वेला जाऊन परत आली 17-18 गाढव आणली, त्याला ते गाढव सर्व त्याच्या ताब्यात दिली. त्याला लागणार मटेरियल आमच्या सर्व शिवभक्तांनी बोरमधल्या रामेश्वरीच्या बाजरवाडीच्या हातमशीच्या परत आपल्या चिखलवाड्याच्या तर सर्वांनी अजून परिसरातल्या सर्व लोकांनी मदत केली. त्याला मदत केल्यानंतर त्यांनी मग ते एक ब्रास वाळून येण्यापासून सुरुवात केली. माझं मटेरियल निवडलं, मी बरंच वर निवडून टाकलं मटेरियल. ह्या मटेरियलमध्ये सर्व मुलांनी मी रात्रीची बरीचशी वाहतूक केली म्हणजे मटेरियल नेण्याची. आणि त्याच्यानंतर त्यांनी बरंचसं मटेरियल ते निवडून टाकल्यानंतर आम्ही 2-3 वर्षात ते बांधायचं ठरवलं. त्यावेळेस आम्हाला जरा फॉरेस्टने अडचण केली आणि फॉरेस्टने आमचं काम बंद पाडलं. काम बंद पाडल्यानंतर आमचं 2 वर्ष काम बंद होतं. त्यावेळेस आम्ही बरेचसे ह्या परिसरातल्या माहितीचे पुरावे गोळा केले, त्याची मोठी फाईल तयार केली. आम्ही मग पोरच्या वन विभागात दिली. पोरच्या वन विभागातून आम्हाला स्टे तिथने उठल्यानंतर आम्हाला सहकारनगरला स्टे मिळाला. सहकारनगरचा तिथला स्टे आम्ही उठवल्यानंतर आम्हाला नागपूरला स्टे दिला. नागपूरचा स्टे उठवल्यानंतर आम्हाला ते भोपाळला आमचं काम बंद पडावं म्हणून भोपाळला स्टे दिला. म्हणजे अशा अनेक त्यात प्रोसेस अनेक दिवस गेले आमचे 2 वर्ष. आम्हाला सहकारनगरच्या एका साहेबांनी तसेच आपल्या आमदारांनी आणि त्या फॉरेस्टच्या वन विभागाच्या साहेबांना बोलवून घेतलं आणि आमदारांनी त्यांना सांगितलं की कोंढाळकर काय त्यांच्या घरचं मंगलिंग बांधत नाही, तर तुम्ही त्यांना काय असेल ते सहकार्य करा. ती मुलं काम करणं येते, त्यांचं काय असेल ते काम चालू राहतं असं जर आम्हाला आमदारांनी बी त्यावेळी सर्व साहेबांना लोकांना बोलवून घेतलं सांगितलं.
त्यांनी बी आम्हाला कोऑपरेट केलं चांगलं माहिती म्हणून आम्ही त्यानंतर काम सुरू केलं. ज्यावेळेस आम्ही सर्व काम करत असताना 3 वर्षानंतर परत काम चालू झालं तर ते काम पूर्ण ज्या दिवशी स्लॅब टाकला आम्ही त्या दिवशी कमीत कमी 250 मुलं होती. त्यातली गोरदारातली होती, गोरमधली बरेच होती, अनेक संघटनेची होती, चौपाडीची विशेष जास्त. धन्यवाद शेठ, आता तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल आम्ही सर्व मावळातल्या किंवा संपूर्ण अशा महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी संघटना जे लोक आहेत त्यांच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो. आणि तुमच्या बरोबर जी टीम होती किंवा जी लोकांनी तुमच्या बरोबर काम केले त्यांचे आभार मानतो. आणि आता आम्ही तुमची ह्या मुलाखतीत राजा घेतो. तुम्ही जे काम करताय चांगलं प्रसाराचं काम करताय, चांगलं निर्मळ काम करताय, तसंच समाजाला उपयोग असं काम करताय, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांनी बघा आणि त्याला शेअर करा. आणि हे भाऊ काम तुमचं काम वाढवा असेल आमची तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.